महाराष्ट्र अस्थिर झालेला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसंच महागाईच्या मुद्द्यावरूनही सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे. या सगळ्या महाराष्ट्रात जे अस्थिर झालेलं आहे सातत्याने दगडफेक होत आहे, कुणावर बलात्कार होत आहे, काही गोष्टी होत आहेत, या सगळ्याचं इंटेलिजन्स फेलियर आहे आणि याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. आज दूध 7 रुपयांनी शेतकऱ्याला कमी केलं. आता तुम्ही सगळे प्लीज घरी जा आणि जेव्हा घरी जाल तेव्हा तुमच्या बायको आई बहिणीला विचारा की घरचं तुमच्याकडे जे दूध येतं ना ते 7 रुपयांनी कमी झालंय का. अशीच भाजीची परिस्थिती आहे, तशीच धानची परिस्थिती आहे, तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे. कुठे निधी येतोय? मग शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचा पाप कोणी केलं असेल, महागाई वाढण्याचा पाप कोणी केलं असेल, बेरोजगारी वाढायचं पाप कोणी केलं असेल, तर या ट्रिपल इंजिन खोके सरकारनं आणि दिल्लीची भ्रष्ट जुमला पार्टी जी आहे, जी आधी भारतीय जनता पार्टी होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.